अमोल किर्तीकर लोकसभा निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत. अमोल किर्तीकरांशी समजूत काढण्याचे वडील गजानन किर्तीकर यांचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. ठाकरे गटानं अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे आणि अमोल किर्तीकर निवडणूक लढवणार असल्यानं गजानन किर्तीकर निवडणूक लढणार नाहीत अशीही माहिती मिळतीय. वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वैभव शिंदे गटामध्ये गेलेले गजानन किर्तीकर आणि ठाकरे गटामध्ये असलेले त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घरामध्ये नेमकं काय करतंय किर्तीकरांच्या. कारण का गेल्या काही दिवसापासून प्रज्ञा हा प्रश्न होता की जर अमोल किर्तीकर निवडणूक लढणार असतील तर गजानन किर्तीकर देखील निवडणूक लढण्यावर ठाम होते आणि महाराष्ट्राने एक नवा अध्याय पाहिला असता की बाप लेक हे दोघं एकमेकांच्या विरोधात ठाकले असते आणि याचा परिणाम नक्कीच दोन्ही पक्षांवर झाला असता. परंतु अशा परिस्थितीत गजानन किर्तीकर यांची भूमिका मात्र सामंजस्याची होती की अमोल किर्तीकर यांनी ही निवडणूक लढू नये, कारण का जर निवडणूक लढायची असेल तर एक विद्यमान खासदार म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना पाठिंबा द्यावा अशी त्यांची भूमिका होती आणि त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र उद्धव ठाकरेंच्या निष्ठेपायी अमोल किर्तीकरांनी साफ नकार हा गजानन किर्तीकरांना दिलेला आहे आणि आपण उद्धव ठाकरेंच्या पक्षातूनच ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट हे गजानन किर्तीकरांना सांगितल्यामुळे आता गजानन किर्तीकर यांची मात्र पंचायत झाली आहे. त्यामुळे एक पाऊल मागे हे गजानन किर्तीकरांनी घेतल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे. गजानन किर्तीकरांनी हे स्पष्ट केलेलं आहे, जर अमोल किर्तीकर निवडणूक लढणार असेल तर मी ही निवडणूक लढणार नाही असा पक्षाला देखील त्यांनी निरोप दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गजानन किर्तीकरांमुळे पक्षाच्या अडचणी वाढलेल्या आहेत. कारण का आधीच मुंबईमध्ये एक दक्षिण मध्य मुंबईची जागा सोडली तर इतर जागेवर भाजपनं आपला क्लेम केलेला आहे. आता आपण जर पाहतोय तर दक्षिण मुंबईवर देखील शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा झालेली आहे आणि अशा परिस्थितीत गजानन किर्तीकरांची माघार नेमकं काय संकेत देतात हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे शिवसेना आपला क्लेम आहे हा गजानन किर्तीकर किंवा इतर चेहऱ्यांच्या माध्यमातून कायम ठेवणार का की ही जागा पुन्हा भाजपच्या गळ्यात जाणार हे देखील थोड्याच वेळात स्पष्ट होईल. प्रज्ञा वैभव अपडेट जाणून घेत राहू, सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.